धुळे जिल्ह्यातील बुराई नदी येत्या 3 महिन्यात बारमाही होणार आहे आणि यासाठी शासनानं तब्बल 21 कोटींचा निधी दिलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तसंच त्यांचा फायदा आता शेतीलाही होणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातून उगम पावणारी आणि पुढे तापी नदीला मिळणारी ही बुराई नदी येत्या 3 महिन्यात 53 बंधाऱ्यांमध्ये अडवलेल्या पाण्यामुळे ही नदी बारमाही होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याचा, शेतीचा आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. 50 किलोमीटरचा परिसर या पाण्यामुळे येत्या 3 वर्षात सुजलाम सुफलाम होणार आहे. 42 गावांना 8 महिने सोसावी लागणारी पाणी टंचाई दूर होणार आहे. विशेष म्हणजे कुठलेही भूमी अधिग्रहण न करता हे पाणी अडवलं जाणार असल्यामुळे स्थानिकही कामाप्रती उत्साही आहे. रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी बुराई नदी परिक्रमा करत सर्व बंधाऱ्यांच्या कामाचं भूमिपूजन केलंय. जवळपास 56 गावांना पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न याच्यामधनं निकाली निघणार आहे. त्याचबरोबर 72 गावांना सिंचनाचा याचा लाभ होणार आहे, पिण्याचा आणि सिंचनाचा. ही एकदा पूर्ण झाली तर पहिल्या वर्षामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी पिण्याच्या संदर्भात काम येईल आणि 3 वर्षानंतर पिणं आणि सिंचन या माध्यमातून फार मोठा फायदा होईल. जवळपास 6,000 एकर याच्यामधनं बागायती कर डायरेक्ट होईल. हे पाणी राहिलं तर हमीचं असतं पाणी, तर हे पाण्याचा उपयोग करता येतो. काळजी करली राती पाठी करून गोळा करणार, पाणी भरणार, त्याचा उपयोग होणार. शेतकऱ्यांना पण त्याच्यापासून लाभ आहे. गावाच्या पाण्याचा प्रश्न पण सुटेल आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि मुकचित्रप ह्या परिसरामध्ये आमचा मेंढपाळ समाज जास्त आहे, त्याच्यापासून चित्रपांचा मुख्य जनावरांना पाण्याचे बारमाही होईल. दुष्काळाशी 2 हात करताना नद्या बारमाही होणं ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीनं खान्देशातलं हे पहिलं पाऊल पथदर्शी ठरणार आहे. बुराई नदी बारमाही करण्याचा शासनाचा जो हा निर्णय आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे या भागासाठी, कारण की या भागातलं दुष्काळाचं दुर्भिक्ष या बारमाही नदीमुळे मिटणार आहे. अशाच पद्धतीने शासनाने छोट्या छोट्या नद्या जर बारमाही केल्या तर कमी खर्चामध्ये स्थानिक लोकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकणार आहे. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, दुसाने. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.